गौण खजिनांची वाहतूक करणारा ट्रक तहसीलदार अमोल पाठक यांनी जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक मालकाविरुद्ध 2,58,000 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला आहे. तहसीलदार पाठक नायब तहसीलदार सलामे यांनी मुरमाडी कळमगाव फाट्याजवळील गिट्टी भरलेला हायवा ट्रक दिसला. त्यानंतर ट्रक चालकाला थांबवून पावती विचारली असता दिलेली पावती संशयास्पद वाटल्याने पाठक यांनी ट्रक जप्त करून तहसीलदार कार्यालयात आणून लावला. हा ट्रक डोंगरगाव येथील पुरुषोत्तम वासेकर यांचा असल्याची माहिती आहे.